पंचगंगा नदीकाठच्या कार्यालयात मंद संगीत सुरू होतं. निमंत्रितांचं अगदी अगत्यानं स्वागत केलं जात होतं. कोल्हापूर शहरातील फुटबॉलप्रिय तालीम संस्था, प्रशिक्षक आणि फुटबॉलपटूंचं आगमन झालं. त्यांच्याशी खासदार धनंजय महाडिक आणि यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी मनमोकळा संवाद साधला. फुटबॉल खेळाच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी देण्याची खासदार महाडिक यांनी ग्वाही दिली. फुटबॉल पंढरी मँचेस्टर सिटी या क्लबचं प्रशिक्षण, त्यांचा प्रशिक्षक, खेळातील नवनवीन तंत्र, यशस्वी होण्याचे मंत्र याविषयीची एक सुंदर चित्रफीत भव्य स्क्रीनवर सादर झाली. उपस्थितांनी या उपक्रमाचं तोंड भरून कौतुक केलं. त्यानंतर अस्सल कोल्हापुरी तांबड्या पांढऱ्या रश्यावर ताव मारत या स्नेहमेळाव्याचा आनंद लुटला. कृष्णराज महाडिक यांच्या पुढाकारातून पहिल्यांदाच अशा प्रकारे फुटबॉल खेळाडूंसाठी स्नेहमेळावा पार पडला. यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी गेल्या 2 वर्षांपासून फुटबॉल खेळाच्या विकासासाठी प्रयत्न सुरू केलेत. त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी केएम चॅम्पियन चषक फुटबॉल स्पर्धेचं आयोजन केलं जातं. कोल्हापूर शहरातील फुटबॉलपटूंच्या अनेक समस्या आहेत, त्या जाणून घेऊन खेळाडू आणि फुटबॉल खेळाच्या विकासासाठी प्रयत्न करण्यासाठी कृष्णराज महाडिक यांनी या स्नेह मेळाव्याचं शुक्रवारी सायंकाळी आयोजन केलं होतं. त्यासाठी पंचगंगा नदीजवळील गुरुकृपा कार्यालयात मंच सजवण्यात आला होता. कोल्हापुरातील विविध तालीम संस्था, फुटबॉल खेळाडू, प्रशिक्षक आणि समर्थक आवर्जून उपस्थित होते. दरम्यान रात्री 8 च्या दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांचं आगमन झालं. फॉर्म्युला 3 रेसिंग क्रीडा प्रकारात जगभरात लौकिक मिळवलेल्या कृष्णराजनं खासदार महोत्सवाअंतर्गत 40 खेळांचं आयोजन केलं होतं. खेळ आणि खेळाडूंविषयी आस्था असणाऱ्या कृष्णराज यांना फुटबॉल खेळाचा विकास करायचा आहे. स्थानिक फुटबॉल पटूंना राष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी त्याचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत असं खासदार धनंजय महाडिक यांनी नमूद केलं. त्यानंतर मँचेस्टर सिटी या जगप्रसिद्ध फुटबॉल क्लबच्या खेळाडूंचं खेळण्याचं तंत्र, तिथलं स्टेडियम, खेळाडूंना मिळणाऱ्या सेवा सुविधा, सरावाचं तंत्र, अपघातानंतर खेळाडूंसाठीच्या वैद्यकीय सुविधा याविषयी माहिती देणारी चित्रफीत सादर झाली. उपस्थित खेळाडू, प्रशिक्षक आणि तालीम संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमाचं कौतुक केलंय. नवीन काय तर बघण्यासाठी मिळालं. दादांचा हा उपक्रम आहे, हा चांगला आहे. हा कोल्हापूरसाठी म्हणजे नवीन ग्लोबर देण्यासाठी आहे. ज्याचे म्हणजे खेळाडूसाठी जे आपल्याला लागते, प्रोडक्ट लागते म्हणा, ग्राउंड लागतं, जिम लागते किंवा स्विमिंग टँक आहे म्हणा, परत पैशाचं जे प्रॉब्लेम मुलांचे आहेत, खेळाडूंचे आहेत, ते यातून म्हणजे मिळण्यासारखे आहेत आणि त्यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे. 16 टीमचे जे खेळाडू, प्रशिक्षक इथे जमले आहेत, यांना इतका आनंद झाला असेल की असा कार्यक्रम आजपर्यंत कुणी घेतलेला नाही. आणि हा कार्यक्रम खरोखर के युवा कार्यकर्ते आमचे कृष्णराज दादा यांनी घेतलेला आहे. यामुळं या खेळाडूंना प्रोत्साहन येणार आहे. मला म्हणायचं आहे, फुटबॉल आपल्या कोल्हापुरात, मला वाटते कलकत्त्यानंतर आपल्या कोल्हापुरात इतका प्रचंड प्रतिसाद आहे, तर त्या प्रतिसादाला जर कोण युवा कार्यकर्ता त्याच्या मागे असेल तर त्याला खरोखर आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. मी खरोखर कृष्णराज महाडिकांचे धन्यवाद करतो की तुम्ही इतक्या खेळाडूंना तुम्ही प्रोत्साहन देत आहे, ते खरोखर चांगलं आहे. इथून पुढे तुम्हाला मला वाटते की सरकारकडून, केंद्राकडून काही मदत मिळत असेल तर फुटबॉलसाठी खरोखर तुम्ही प्रयत्न करा. खेळाडूंना सध्या प्रॅक्टिस किंवा मॅचेसमुळे वेळ मिळत नाही आहे निवांतमध्ये बोलण्याचा किंवा एकत्र येण्याचा, तर ते एकत्रित आणण्याचं काम कृष्णदादांनी केलं, त्याबद्दल त्यांचा पहिला धन्यवाद करतो. आणि खेळासाठी ते सध्या जे काम करत आहेत ते खूप चांगलं आहे. सध्याची परिस्थिती बघता फुटबॉल खेळाडू भरपूर आहेत, पण त्यानुसार त्यांना मानधन मिळत नाही किंवा त्यानुसार त्यांना प्लॅटफॉर्म आता सध्या उपलब्ध होत नाही आपल्या लोकल लेवलला किंवा आपल्या राज्यात. तर कृष्णदादा त्यासाठी खूप काम करतात. मी त्यांच्यासोबत असतो त्यामुळे मला माहिती आहे ते काय काम करतात त्या बाबतीत. त्यामुळे ते खूप काम करायले त्या संदर्भात. आणि प्लेयरांसाठी त्यांचं सध्या जे चालू आहे त्यासाठी मी त्यांचं खूप खूप आभार मानतो. इंटरनॅशनल लेवलचं त्यांनी आता आपल्याला म्हणजे त्यांनी एक सिरीज दाखवली आम्हाला, त्यामध्ये बरंच काहीतरी शिकण्यासारखं असं आहे. ते पोरांनी आत्मसात करणं गरजेचं आहे आणि त्यामधून म्हणजे चांगलं त्यांनी डेव्हलपमेंट करायला पाहिजे हे असं बघितल्यानंतर, की जेणेकरून इंजुरी टाळली पाहिजे
विदाऊट इंजुरीचं खेळणं पाहिजे, स्पोर्ट्समनशिप पण ठेवलीच पाहिजे. पण एखादा खेळ चांगला खेळाडू चांगला खेळतो म्हणून त्याला मारणं हा काही गेम नाही, जेणेकरून त्याच्यापेक्षा आपण कसं चांगलं खेळता येईल यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. आणि अशा प्रकारचे आता जे साहेबांनी दाखवले सिरीज ते आता खेळाडूंनी इंडिव्हिज्युअल स्वतः पण बघितलं पाहिजे. ह्यांनी आता एक प्लॅटफॉर्म आपल्याला दिला आहे की यापासून आपल्याला मार्गदर्शन चांगलं मिळाले, पण हे पुढं पोरांनी त्यामध्ये फॉरवर्ड केलं पाहिजे, बघून त्यातलं आत्मसात केलं पाहिजे सिरीजमधलं. आणि आजचा उपक्रम चांगला होता. दरम्यान कृष्णराज महाडिक यांनी देखील संवाद साधताना आपण परदेशी फुटबॉल जवळून पाहिलाय, अनुभवलाय, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणून कोल्हापूरच्या फुटबॉल खेळाला वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं. केवळ मैदान, प्रशिक्षक आणि चांगला आहार एवढ्यावर न थांबता फुटबॉल खेळाडूंना चांगलं मानधन मिळेल यासाठी प्रयत्नशील असल्याचं कृष्णराज महाडिक यांनी सांगितलं. या स्नेह मेळाव्याला उपस्थित असलेल्या खेळाडूंशी खासदार धनंजय महाडिक आणि कृष्णराज महाडिक यांनी मनमोकळा संवाद साधून त्यांचीही मतं जाणून घेतली. त्यानंतर सर्वांनीच अस्सल कोल्हापुरी मेजवानीचा आनंद घेतला. या स्नेह मेळाव्याला 400 पेक्षा अधिक फुटबॉल शौकीन उपस्थित होते.